नमस्कार, राजश्री किचन मध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचे स्वागत करते। आज आपण आमच्या शेतातील हरभऱ्यांच्या पानांची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। हे आमच्या शेतातील तुरीचे झाड आहे। आज आपण ह्याच हरभऱ्याच्या झाडापासून भाजी बनवणार आहोत। माझी आई अशा प्रकारे भाजीसाठी हरभऱ्यांचे कोवळे कोवळे पानं तोडत आहे। अशा प्रकारे आपल्याला भाजी खुडून घ्यायची आहे। त्यानंतर आपली भाजी खुडून झालेली आहे। आपल्याला ही भाजी एक वेळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। माझ्या आईने स्वच्छ भाजी धुवून घेतलेली आहे। चूल पेटल्यावर चुलीवर आपण छोटस भाजीसाठी पातेले ठेवत आहोत। त्यामध्ये आपल्याला 4 चमचे तेल टाकायचे आहे। त्यानंतर 1 चमचा जिरे आणि मोहरी, 1 चमचा लसणाची पेस्ट, 2 चमचे हिरव्या मिरचीची पेस्ट। आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। त्यानंतर 1/2 चमचा हळद टाकायची आहे। त्यानंतर पातेल्यामध्ये जेवढी हरभऱ्याची भाजी बसेल तेवढी टाकून घेत आहोत। मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीसाठी मीठ टाकून घेणार आहोत। दोन चमचे जाडसर दळून घेतलेले शेंगदाण्याचे पूड,
थोडीशी कोथिंबीर, सर्व मिक्स करून घेऊयात। भाजी मध्ये आपण थोडंस पाणी टाकून घेत आहोत। मिसळून झाल्यावर भाजी शिजवण्यासाठी झाकून ठेवून देऊयात। त्यानंतर बघू शकता आपली हरभऱ्याची भाजी एकदम छान अशी मस्त झालेली आहे। आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, रेसिपी ट्राय करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। धन्यवाद।